नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाकवस्ती। हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अतिवृष्टी होत असल्याने शेतातील सर्व पिकांची नासाडी झाली आहे आणि सध्या धुके पडत असल्याने पिकांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने 2 एकर मधील कापूस पिकावर नांगर फिरवलाय। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील छिंगी नाका येथील शेतकरी उत्तम कांबळे यांनी आपल्या 2 एकर शेतातील कापसाच्या उभ्या पिकावर नांगर फिरवला असून मोठ्या उमेदीने पेरलेल्या पिकावर धुक्यामुळे करपा रोग आल्याने मोठं नुकसान झालंय। ऐन दिवाळी त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आल्याने दिवाळी अंधारात करणार असल्याचं मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गोविंद देशमुख, कळमनुरी, हिंगोली।